तर आता प्रचाराच्या या झंजावातात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उतरतील. ते तिहार जेलमधून बाहेर आलेले आहेत. 50 दिवसांनंतर केजरीवालांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे. अखेर ते जेल बाहेर आले. बाहेर येताच आजपासून केजरीवाल प्रचाराचा धडाका लावणार आहेत. दक्षिण दिल्लीतील आप उमेदवारासाठी ते आज रोड शो करणार आहेत. सहिराम पहलवान यांच्या रोड शो पासून ते प्रचाराला सुरुवात करतील आणि यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही त्यांच्यासोबत उपस्थित असतील. सुप्रीम कोर्टानं केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय. 2 जूनला त्यांना पुन्हा सरेंडर व्हावं लागणार आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना ईडीनं अटक केली होती. आता तब्बल 50 दिवसांनंतर त्यांना दिलासा मिळालाय. याच काळात केजरीवालांनी मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणात कोणतेही भाष्य करू नये असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिलेत. देशभरात फायदा होणार कारण अरविंदजी इंडिया अलायन्सचे सिनियर पार्टनर आहे. आता आम आदमी पार्टी तुम्ही बघायला गेला तर देशाची थर्ड लार्जेस्ट रेकग्नाइज पार्टी आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नंतर आम आदमी पार्टीच सगळ्यापेक्षा मोठी पार्टी आहे. तर अरविंदजी तर कॅम्पेनिंग सगळ्यांसाठी करणार, इंडिया अलायन्ससाठी, फक्त दिल्ली पंजाबला नाही. आणि मला असं वाटतं ह्याचा मोठा फायदा इंडिया अलायन्सला भेटणार आहे आणि इंडिया अलायन्सची सगळी कॅम्पेनमध्ये एक बल येणार, एक स्फूर्ती येणार आणि तुम्हाला तुम्ही बघणार की हे मोदींजींचं लास्ट इलेक्शन होईल.